असं वर्ष दीड वर्ष ऐकतोय. मग मी शेवटी एक काम केलं, मी म्हटलं बाबा मला समजेना, मला देवेंद्रजी पण सांगत होते, फडणवीस एकनाथजी पण सांगत होते, आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे. म्हटलं म्हणजे एकत्र आलं पाहिजे म्हणजे काय? आणि मग त्याच्यात हे सगळे विषय निघाले. मग मी अमित शहांना फोन केला, म्हटलं मला जरा भेटायचं तुम्हाला, हे काय मला चाललंय मला समजत नाही आहे, एकदा आपल्याशी बोलून मला काय नक्की ह्यांचं म्हणणं आहे ते मला एकदा कळलं पाहिजे. मग आमचं बोलणं झालं तिकडे, मग इथे आल्यावरती आमच्या दोघं तिघांचं बोलणं झालं, मग ते सगळं निशाणीवरती प्रकरण आलं. मग लगेच सुरू झाले एका भेटीत एका दौऱ्यात. मग आता त्या लाव रे तो व्हिडिओचं काय होणार? मी तुम्हाला पहिली गोष्ट एक सांगतो, थोडीशी पार्श्वभूमी देतो. माझा जन्म ज्या घरात झाला त्या घरामध्ये शिवसेनेचा जन्म झाला. मी पहिल्यापासून जी पाहत आलो ती माननीय बाळासाहेबांची शिवसेना पाहत आलो. लहान असल्यापासून त्यांच्याबरोबर हिंडलो फिरलो, अनेक ठिकाणी गेलो, अनेक सभांना गेलो, चॅलेंज सभांना गेलो. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यातला एकमेव तेव्हाचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना. 1984 साली थोडा काही काळासाठी असेल, पण 1988-89 च्या आसपास प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली. आणि ती युती झाल्यानंतर शिवसेनेबरोबर जर सर्वाधिक माझे संबंध कोणाबरोबर आले असतील तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर आले. आमच्या गोपीनाथराव मुंडेंबरोबर आले, प्रमोद महाजनांबरोबर आले, आमच्या नितीन गडकरीजींबरोबर आले. आणि ह्यांच्याबरोबरचे जे माझे संबंध होते हे राजकारणाच्या पलीकडचे पण होते. माझा संबंध कधी काँग्रेस राष्ट्रवादी खूप नंतर, पण काँग्रेसवाल्यांशी माझा तसा संबंध कधी आला नाही. भेटी होत्या, म्हणजे पु ल देशपांडेंच्या भाषेत सांगायचं तर काँग्रेसवाल्यांबरोबर भेटी होत्या, पण गाठी पडल्या त्या भाजपवाल्यांबरोबर.